आज मी आयुक्त भांगरसाहेबांना भेटली की मी ज्यावेळी 2014 इलेक्शनला उभी होती तेव्हा माझा जो अजेंडा होता त्याच्यामध्ये सेंट्रल लायब्ररी व्हावी यासाठी माझे प्रयत्न सुरू होते आणि सेंट्रल लायब्ररीसाठी मी शिडकोकडे सुद्धा भूखंड मागितला होता सांडपाड्यामध्ये आणि तो सेंट्रल लायब्ररीला भूखंड शिडकोने त्यावेळी दिला आणि दिल्यानंतर पालिकेत सातत्याने गेल्या 5-7 वर्षात माझा जो प्रयत्न होता त्याच्यामुळे आता सेंट्रल लायब्ररी 40 कोटीची तरतूद सेंट्रल लायब्ररीमध्ये आयुक्तांनी केलेली आहे. याच्यामध्ये जी मुलं IAS ऑफिसरची ज्या परीक्षा एक्झाम ज्या असतात त्यांच्यासाठी त्या मुलांना त्याचा फायदा होईल. पूर्वी आम्ही गौरव कला केंद्रामध्ये CBD मध्ये तशी एक लायब्ररी बनवली पण त्याची जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळे सेंट्रल लायब्ररीची माझी जी मागणी होती 2014 ती आज पूर्ण होत आहे आणि त्यांचं त्यामुळे मी अभिनंदन केलं आयुक्त साहेबांचं की आपण हा जो प्रकल्प विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जो घेतलेला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतील वेगवेगळ्या प्रकारचं तिथे मुलांना प्रशिक्षण असेल शिक्षण असेल MP थिएटर असेल असं वेगवेगळं घेऊन मी आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देते की त्यांनी ही जी लायब्ररीची कल्पना जी माझी होती ती सत्यात उतरवली आहे आणि चांगल्या पद्धतीने ही सेंट्रल लायब्ररी झाली. हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये बुद्धविहार आहेत पण बेलापूर या प्रभागामध्ये म्हणजे बेलापूर असेल अग्रोळी दिवाळा वगैरे गाव या इकडे कुठेही बुद्धविहार नाही आणि त्यांना त्यांची प्रार्थना करायला कुठेही जागा नाही आहे. तर मी बुद्धविहारासाठी आमदार निधीतून बुद्धविहार मी बांधून द्यायला तयार आहे. तर महानगरपालिकेने मला एक छोटीशी जागा या बेलापूर विभागामध्ये जर दिली तर मी आमदार निधीतून एक बुद्धविहार त्यांच्या प्रार्थनेसाठी मी बनवून देईन अशी मी त्यांच्याकडे मागणी केली आणि ती त्यांनी मान्य केले. लवकरात लवकर कुठे एखादी जागा पालिकेची इथे असेल छोटी मोठी ती दिली तर मी तिथे बुद्धविहार बनवणार आहे. त्याचप्रमाणे दिवाळागाव स्मार्ट विलेज जे निर्माण करायला घेतलं आहे तिथे सेंट्रल लायब्ररी पाहिजे कॉम्प्युटर क्लास पाहिजे त्याच्यानंतर भव्य दिव्य बहुउद्देशी केंद्र पाहिजे सिनियर सिटीजनसाठी पाहिजे मुलांना पाहिजे या गावाचं नूतनीकरण तर आपण करतो आहे पण हे प्रकल्प कसे असले पाहिजेत किती मोठे असले पाहिजेत कशा पद्धतीने असले पाहिजेत आणि 2 ते 3 महिना ते कसे उभे राहिले पाहिजेत त्यासाठी सगळी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं कशा कशा पद्धतीने आपण हे गाव लवकरात लवकर नुसतं उद्घाटन केलं बातम्या केल्या आणि मग सोडून दिलं असं माझं नाही आहे. त्या गावाला एक चांगलं स्वरूप देऊन स्मार्ट सिटी शहरामध्ये त्या गावाची तुलना झाली पाहिजे त्या मुलांची विद्यार्थ्यांची तुलना झाली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे 10वी झाल्यानंतर 11वीत मुलं शहरातल्या शाळा कॉलेजमध्ये जातात त्यावेळी ती मुलं टिकू शकत नाही कारण शहरातली मुलांचं इंग्लिश खूप चांगलं असतं पण गावातून आलेली मुलं यांचं इंग्लिश चांगलं नाही ते घाबरतात नर्वस होतात. तर त्याच पद्धतीने जे आमचे देशाचे पंतप्रधान आहेत आदरणीय मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची कल्पना तीच आहे की स्मार्ट विलेज जे आपण बनवू ते शहराला तोडीस तोड असले पाहिजे त्यांना शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये क्रीडेमध्ये स्पोर्ट्समध्ये पुढे आली पाहिजे ती गावं आणि त्यासाठी हा प्रयत्न आणि आयुक्तांनी आज फार चांगली त्याच्यावरती चर्चा केली आपणही होतात आणि त्या चर्चेच्या माध्यमातून दिवाळा गाव हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आगळा गाव असेल आणि हा मच्छीमारांचा गाव आहे म्हणजे बहुजन समाजाच्या गावाला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि ते ह्याच्यासाठी मी आज आलेले आहे. त्याचप्रमाणे एक माझी दुसरी एक कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये मला एक 30 ते 35 एकर जागा पाहिजे. जसं हॉस्पिटलसाठी मी मागितलं महाराष्ट्र भवनसाठी मागितलं तर त्यांना मी सांगितलं एखादी कलेक्टर लँड जर 25-30 एकर कुठे तुरबा झोपडपट्टी कुठे असेल तर मला एक वेगळा उपक्रम पर्यटन वेगळं एक स्थळ
ते आता सिक्रेट आहे, ते सांगणार नाही तुम्हाला मी आता, ते तुम्हाला समजेल जर जागा मला ऐकतं बोलले मी बघून सांगतो, ते जर मिळाली तर एक नवीन प्रकल्प या नव्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच मला उभा करायचा आहे, आणि तो तुमच्या माध्यमातून इथला सर्वांसाठी तो प्रकल्प असेल, म्हणजे लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत, आणि त्याची एक चर्चा आज चांगली झाली. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.